इंग्रजांच्या जुलमी जोखडातून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस साली छोडो भारत आंदोलन उभारण्यात आलं महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली लाखो भारतीयांनी इंग्रजांना चले जावचा इशारा दिला होता स्वातंत्र्य लढ्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन पाळला जातो क्रांती दिनानिमित्त आज महापालिका आणि विविध संस्था संघटनांच्या वतीनं स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी बलिदान दिलं या क्रांतिकारांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून पाळला जातो क्रांती दिनानिमित्त आज कोल्हापुरात विविध संस्था संघटना तरुण मंडळं यांच्या वतीनं हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं महापालिकेच्या वतीनं सागरमाळ इथल्या हुतात्मा स्मारकाजवळ आमदार चंद्रकांत जाधव आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि मान्यवरांच्या हस्ते हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले ज्येष्ठ नागरी सेवा संघाचे अध्यक्ष दीपक दिलीप पेटकर खादी ग्रामोद्योगाचे सुंदरराव देसाई स्वातंत्र्यसैनिक एस आर पाटील मानसिंग जगताप मिलिंद चौगुले डॉ रुपा शहा मनीष दमाणे आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते दरम्यान प्रोटोकॉलनुसार या कार्यक्रमाला स्थानिक आमदारांना बोलावलं नव्हतं त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला त्यावेळी शाब्दिक चकमक उडाली दुसरीकडे हुतात्मा स्मारक परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आलं तर शास्त्रीनगर इथं लालबहादूर शास्त्री लाल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला हुतात्मा स्मारक उद्यानातील स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय दत्तोबा तांबट बात आणि स्वर्गीय बळवंतराव बराले यांच्या पुतळ्याला महापालिकेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रभाकर तांबट आणि शरद तांबट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हुतात्मा स्मारकाजवळ मरणोत्तर महावीर चक्र प्राप्त कॅप्टन शंकरराव वालावलकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे पण या पुतळ्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे पुतळ्याचा रंग गेला असून त्याची क्रांती दिनानिमित्त स्वच्छताही करण्यात आली नव्हती तरीही आयुक्त आणि आमदारांच्या हस्ते दुरावस्था झालेल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला पुतळ्याच्या दुरावस्थेकडे आयुक्त आणि आमदार जाधव यांचंही लक्ष गेलं नाही युथ फाउंडेशनच्या वतीनं आज शहरातून अभिवादन फेरी काढण्यात आली हुतात्मा निवृत्ती अडूरकर चौक हुतात्मा पार्क बिंदू चौक चिमासाहेब महाराज पुतळा शंकरराव तोरसकर चौक या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करून या रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी राहुल चौधरी संदीप जाधव पृथ्वीराज जगताप चिन्मय सासने भारती आडुरकर संजय तोरसकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी बिंदू चौकात हुतात्मा बिंदू नारायण कुलकर्णी यांना क्रांती दिनानिमित्त अभिवादन केलं यावेळी विद्यापीठ हायस्कूलचे चेअरमन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी हुतात्मा बिंदू कुलकर्णी यांचं बलिदान न विसरण्यासारखं असल्याचं सांगितलं यावेळी त्यांच्या स्मरणात क्रांतिज्योत प्रज्वलित करण्यात आली यावेळी बी डी गोसावी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते